Hey, please, please, please. Madam, please. I'm not going to do this.
आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आहे. धक्काबक्का 75 वर्ष झालेली आज 75वा स्वातंत्र्य दिन आपण त्या ठिकाणी साजरा करतोय. त्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी तमाम महाराष्ट्रातल्या नागरिक बंधू भगिनींना सर्वांनाच जनतेला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. इथपर्यंतचा पल्ला गाठण्याच्या करता, इथपर्यंतचा टप्पा गाठण्याच्या करता मोठं योगदान अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांचं आहे. जे हयात आहेत त्यांचा निश्चितपणे त्यांना तर शुभेच्छा देतो. त्यांच्या योगदानाला मी कदापि विसरू शकत नाही. परंतु जे हयात नाही आहेत त्यांचंही स्मरण करतो आणि त्यांनाही सर्वांना अभिवादन करतो. इथून पुढचा काळ देखील ज्यावेळेस आपण 100व्या स्वातंत्र्य हा करत असताना माझा भारत देश जगातला एक सर्वोत्तम देश सर्वांगीण प्रगतीच्या बाबतीमध्ये असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वच जनतेला असं वाटलं पाहिजे की या देशामध्ये काम करत असताना सर्व धर्म समभावाचा तर विचार केलाच जातो, परंतु एकतेचा विचार त्या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यातून सर्व क्षेत्रातली प्रगती करण्याच्या करता सर्वांनी मनापासून त्याच्यामध्ये योगदान देण्याची गरज आहे. थोडंसं अलीकडच्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, त्याही संकटावर मात करून पर्यावरणाला अग्रक्रम देऊन पुढच्या पिढीच्या करता जे काही करणं गरजेचं असेल ते करण्याच्या करता यामध्ये आज स्वातंत्र्य दिन आहे. आजचा दिवस महत्वाचा आहे. 75वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो. काही गोष्टी आजच्या आनंदाच्या दिवशी याच्याबद्दल चर्चा करण्याच्या ऐवजी त्याबद्दल आपण नंतर त्या ठिकाणी चर्चा करू आणि त्याबद्दल आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण अशा आम्ही चीफ सेक्रेटरी भेटायला गेलो होतो. त्यावेळेस पण पंतप्रधानांच्या इकडं हा विषय काढलेला होता आणि याबद्दल न्यायव्यवस्थेमध्ये पण गेलेले आहेत, न्यायालयात पण गेलेले आहेत, न्यायव्यवस्थेने पण त्याच्याबद्दल काही सूचक विधान केलेलं आहे. पण मला असं वाटतं की त्याबद्दल आज जास्त बोलण्याच्या ऐवजी आजचा दिवस स्वातंत्र्य दिन आहे. आपण खूप सर्वांनी उत्साहाने साजरा आपण करतो आहे. सगळेजण त्या आनंदात सहभागी झालेले आहेत.
तेव्हा त्याच्याबद्दल जास्त न बोलता मी त्याच्याबद्दल नंतर बोलीन, एवढंच सांगतो. धन्यवाद. थँक्यू.